राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिले असले तरी दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. आता त्यांनी उद्यापासून रास्ता रोकोची हाक दिली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा धक्का दिला आहे. आज न्यायालयाने आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का असा सवाल करत नोटीस बजावली. आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने मनोज जरांगेंना 26 फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करावी असे आदेश दिले. तसेच मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसे करणार, आंदोलक हिंसक झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले. या सर्व मुद्द्यावर 26 फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने जरांगेंना दिले आहेत. दरम्यान राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्हाला स्वातंत्र्य आरक्षण नको, ते OBC कोट्यातून देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीला धरूनच उद्यापासून राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.